एस एम स्टडीज यूट्यूब चॅनल अंतर्गत स्वाध्यायमाला उपक्रम आपले सहर्ष स्वागत. इयत्ता 8वी, विषय मराठी, पाठ आपण सारे एक, गद्य स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका शब्दात उत्तरे लिहा. अ, माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे नयनकुमार. आ, माणसाच्या जीवन व्यवहारात मदत करणारी कर्णिका. ई, वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी नासिका. ई, जिव्हाताईने ज्यांना संपात सामील करून घेतले ते दंतराज. उ, सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते मेंदूराजे. उ, अजिबात काम न करण्याचा आरोप असणारे पोटोबा. प्रश्न 2, आकृती पूर्ण करा. अ, जिव्हाताईची कामे. 1, गोड बोलणे. 2, निरनिराळ्या पदार्थांची चव चाखणे. आ, पदकुमार आणि हस्तक राजांचा निश्चय. 1, स्वयंपाकघरात जाणार नाही. 2, घास उचलणार नाही. ई, जिव्हाताईची तक्रार. 1, आपण सारेजण कामे करतो, पोटोबा मात्र आयते बसून खातात. 2, पोटोबा म्हणेल तेवढंच खायची सक्ती तिच्यावर असते, जास्त खाल्ले की पोटोबा गुरगुरतो. प्रश्न 3, कारणे शोधावा लिहा. अ, जिव्हाताई गप्प आहे कारण तिला पोटोबा खवय्याची चीड येत होती. आ, पोटोबा अधूनमधून गुरगुरतो कारण ती त्याची सवय आहे व शरीराचे राज्य सुरळीत चालावे म्हणून. प्रश्न 4, स्वमत स्पष्ट करा. अ, आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत, या विधानाबाबत तुमचे मत. उत्तर, प्रस्तुत वाक्य हे आपण सारे एक या प्रभा बैकर यांच्या पाठातील मेंदूराजे या पात्राने म्हटलेले वाक्य आहे. मेंदूने सर्व अवयवांना उद्देशून म्हटलेले हे विधान अतिशय समर्पक आहे. शरीर ही विविध अवयवांनी मिळून बनलेली रचना आहे. त्यातील प्रत्येक अवयव आपली काही वैशिष्ट्ये जबाबदाऱ्या सांभाळत असतो. त्यानुसार त्या त्या अवयवांचे कार्य सुरू असते. त्यातील एकाही अवयवाचे कार्य बिघडले असता त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. म्हणून प्रत्येक अवयवाने स्वतःचे नियोजित कार्य सातत्याने न कंटाळता करणे हे शरीराच्या दृष्टीने हिताचे असते. ज्याप्रमाणे एखाद्या राज्याच्या सुव्यवस्थेकरता तेथील लोकांमध्ये एकी असणे व आपली कामे चोख पार पाडणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे सर्व अवयवांनी मिळून एकत्र काम करणे गरजेचे आहे. म्हणूनच हे सर्व अवयव या शरीररूपी राज्याची सेवा करणारे जपणारे सेवक आहेत, हे विधान अतिशय योग्य आहे. आ, पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे. उत्तर, प्रस्तुत प्रश्न हा आपण सारे एक या प्रभा बैकर यांच्या पाठातील आहे. सर्व अवयवांना पोटोबाबद्दल राग होता. पोटोबामुळे सगळ्यांची फरफट होते आणि मानसन्मान मात्र पोटोबाला मिळतो अशी जिव्हाताईची तक्रार होती. जरा जास्त खाल्ले की पोटोबा गुरगुरतो याची तिला चीड येई. कर्णिका म्हणाली, पोटोबा महाशय नुसतं बसून खातात. पदकुमार म्हणाला, सगळ्यांवर पोटोबा उगाच गुरगुरतो आणि आम्हाला राबवून घेतो. सर्वांचे पोटोबाविषयी असे म्हणणे होते की आम्ही सारे रात्रंदिवस काम करतो पण पोटोबा मात्र काहीच काम करत नाहीत. या सर्व कारणांमुळे त्याला अद्दल घडविण्यासाठी मेंदूराजेकडे पोटोबाची तक्रार करायचे सर्व इंद्रियांनी ठरवले. खेळू या शब्दांशी. अ, खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला. अ, तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर. उत्तर, तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर. यानंतर उद्गारवाचक चिन्ह येईल. आ, हो हो आमची तयारी आहे. उत्तर, पहिल्या हो नंतर स्वल्पविराम, दुसऱ्या हो नंतर पुन्हा स्वल्पविराम, आमची तयारी आहे पूर्णविराम. प्रश्न आ, वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. क्रियाविशेषण अव्यय, भरभर, सावकाश, सतत. शब्दयोगी अव्यय, पोटोबाविरुद्ध, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल. उभयान्वयी अव्यय, आणि,
अथवा किंवा केवल प्रयोगी अव्यय बापरे अबब। प्रश्न ई, खालील शब्दांसाठी पाठात वापरलेले शब्द लिहा। अ कान कर्णिका, आ नाक नासिका, ई हात हस्तकराज, ई पाय पदकुमार, ऊ जीभ जिव्हाताई। उपक्रम एक, आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण या पाठात आली आहे। याप्रमाणे शरीर अवयवांशी संबंधित असणाऱ्या इतर म्हणी शोधा व लिहा। एक, आपला हात जगन्नाथ। दोन, आपलेच दात आणि आपलेच ओठ। तीन, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला। चार, एका हाताने टाळी वाजत नाही। पाच, अंथरूण पाहून पाय पसरावेत। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण सारे एक या पाठावर आधारित टेस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून टेस्ट सोडवा व सबमिटवर क्लिक करा। सर्व प्रश्न सोडवणे गरजेचे आहे, त्यामुळे तुमचा सरावही होईल व तुम्हाला गुणही चांगले मिळतील। धन्यवाद।